संपावर तोडगा काढण्यासाठी परिवहन मंत्री अनिल परब यांनी बोलावलेल्या बैठकीमध्ये विलिनीकरणाच्या चर्चा अडल्याचं दिसून येत आहे. कामगार तातडीने विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत, तर कोरोनाच्या आदेशानुसार समितीचा अहवाल आल्यानंतरच विलिनीकरण शक्य होईल अशी सरकारची भूमिका आहे. परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाच्या आवाहनाला राज्यात अनेक एसटी कर्मचाऱ्यांनी प्रतिसाद दिला आहे. एसटी महामंडळाचे 3166 कर्मचारी कामावर परतलेत, यात 111 एसटी चालक आणि 32 वाहकांचा समावेश आहे. कामावर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना संरक्षण देऊ अशी हमी अनिल परब यांनी दिली होती.